कब से खुद को कह रहा हूँ कि कल से बदल दूंगा खुद को, पर रोज में खुद को सह रहा हूँ, मैं हारा हूँ जो टूट गया गर्दिश में मैं वो तार। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे जो DSLR इफेक्ट आहे इंस्टावर, तो आपण आपल्या व्हिडिओवर कसा लावू शकतो। तर मी प्रीतम कदम, तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कनेक्ट विथ प्रीतम। तर जसं की मी आता इफेक्ट्सवर पण व्हिडिओ बनवतो, तर तसाच एक इफेक्ट आता एक जास्त ट्रेंडिंगमध्ये चालला होता, मी तुम्हाला दाखवतो की त्याचे व्ह्यूज पण दाखवतो। तर तो जो इफेक्ट्स आहे त्याला DSLR इफेक्ट्स असं एक स्पेसिफिक नाव आहे, आणि तो जर तुम्ही डायरेक्टली इफेक्ट्समध्ये सर्च केलं तर तो तुम्हाला भेटेल। मी पण याच्यावर शॉर्ट्स बनवली, रील्स बनवली। चला तर माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो की किती कमी मिनटामध्ये आपण हा इफेक्ट्स आपल्या आपल्या व्हिडिओजवर लावून आपण व्हिडिओला सुंदर बनवू शकतो। नक्की व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की इफेक्ट्स कसे लावायचे ते। चला तर माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपण बघूया। तर तुम्ही इफेक्ट्स बघितले, तर हा इफेक्ट्स आहे तो ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फोटो DSLR एक आपलं कॅमेरा दाखवतो आहे आणि आपण त्याच्यावर फोटो काढतो आहे असं वाटतंय। तर हा नक्की करायचं कसं आहे हे आपण बघूया। चला तर मी तुम्हाला दाखवतो, बघा जसं की तुम्ही बघू शकता आता तुम्हाला माहिती आहे की इंस्टाग्राम रील्स कशा बनवायच्या, त्यानंतर कॅमेरा। आता हा माझा लाईव्ह व्हिडिओ, तर आपण काय बघत होतो की जो इफेक्ट्स आहे तो DSLR इफेक्ट्स आहे। सो इफेक्ट्समध्ये सर्च करतो मी DSLR कॅम DSLR फोटो। हा जो फोटो आहे बघा, आता असं तुम्हाला शूट करताना दिसेल पहिला फोटो। टॅप टू कंटिन्यू केला तर असं कंटिन्यू होऊन जाईल, आणि जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तो फोटो क्लिक होणार। जसं मी बोलेल, जसं मी टॅप करेल तिथं तसे तसे माझे जे फोटो आहेत ते ॲडिशन होणार। कुठपर्यंत जोपर्यंत आपला जो रील्सचा टायमिंग आहे ना तो संपत नाही तोपर्यंत, पुन्हा टॅप केलं तर नवीन फोटो येतात। तर जोपर्यंत रील्सचा टायमिंग आहे तोपर्यंत तर असं कंटिन्यू होणार तेव्हा तो फोटो आला। आता हा जसं मी बोलेल, जसं मी टॅप करेल तिथं तसे तसे माझे जे फोटो आहेत ते ॲडिशन होणार। तर अशा प्रकारे जो आपला कॅमेऱ्याचा DSLRचा जो रील्स हे होतं, रील्सचा इफेक्ट होता, DSLRचा इफेक्ट होता, तो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, बनवू शकतो। तर अशा प्रकारे जे अजून नवीन नवीन ट्रेंडिंगचे इफेक्ट्स असतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूला जे बेल बटन आहे त्याच्यावर पण क्लिक करा, म्हणजे सर्वांच्या अगोदर जे नोटिफिकेशन्स आहेत तुम्हाला मिळतील। आणि मी ज्या अजून अशा नवीन नवीन जे इफेक्ट्स आहेत, जसे बिग हेड्स आहेत किंवा पार्टिकल्स आहेत, तर हे जे इफेक्ट्स आहेत हे मी अजून पुढे टाकणार आहे। तर हे सर्व जे इफेक्ट्स आहेत आणि जे नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत त्या सर्वांच्या अगोदर तुम्हाला भेटतील, आणि तुम्ही ट्राय करून तुमचा जो रीच आहे तो तुम्ही वाढवू शकता। चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या।